Hello students, today we start next part of understanding time, the lesson understanding time. So apan kay karnar ahot, next part pahnar ahot. In previous video we learn about the time has three parts, which parts? Past, present and future. Okay, now we start next part. How do we measure time? अपन time कसा मोजतो? To understand time, we divide it into seconds, minutes, hours, day and night, fortnight, month, year. बघा अपन time आपल्याला time चं डिवाइडेशन कशामध्ये केलेलं आहे? सेकंड, मिनिट, हवर. सेकंदामध्ये, मिनिट आणि हवरमध्ये, डे नाईटमध्ये, फोर्टनाईट, मंथ, इयर. म्हणजे आता डे नाईट म्हणजे बघा 60 सेकंडचा 1 मिनिट असतो आणि 60 मिनिटचा 1 हावर असतो. आता नेक्स्ट काय? तर डे आणि नाईट आपण म्हणतो की 12 तास रात्र आणि 12 तास दिवस, म्हणजे डे अँड नाईट 24 आवर्स झाले टोटल. फोर्थ नाईट म्हणजे मध्यरात्र. मंथ्स, यू नो मंथ्स ऑफ द इयर ना, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोंबर, नोव्हेंबर, डिसेंबर, हे पूर्ण इयर झालं. काय झालं? 12 मंथचं एक इयर. आपण म्हणतो ना मंथ्स ऑफ द इयर, डेज ऑफ द वीक, म्हणजे 7 डेज असतात. मंडे, ट्यूसडे, वेनसडे, थर्सडे, फ्रायडे अँड सॅटरडे अँड संडे. ओके, इन दिस वे टाईम कॅन बी मेजर्ड. ह्या ह्याच्यामध्येच आपण काय करत असतो? टाईमचं मेजरिंग करत असतो. मग आता बघा पुढे, वॉटर क्लॉक, क्लॉक्स अँड द कॅलेंडर आर इन्स्ट्रुमेंट ऑफ मेजरिंग टाईम. म्हणजे वॉटर क्लॉक हे जे आहे ना, हे वॉटर क्लॉक आहे. ह्याला पाण्यातलं हे असतं बघा, हे बघा वॉट, याच्यामध्ये एक छोटंसं काय असतं, वाठी असते, त्याला छिद्र सिंह. ही काय आहे? आत एक ह्यांनी वाटी ठेवली, बाहेर एक असं भांडं ठेवले. मग ह्याच्या हे जे असतं ह्याला एक छोटंसं छिद्र असतं. इथं काय असतं? एक छोटंसं छिद्र. ते छिद्र भरलं, पाण्यामध्ये ठेवतात ते वाटी, आणि ते पूर्ण भरलं की 1 आवर झाला असं. आणि नेक्स्ट अँड हावर ग्लास. अँड हावर ग्लास हे जे साईडचं दिसतंय ना तुम्हाला, हे काय आहे? हे वूड आहे सगळं, हे लाकूड. आणि ह्याला हे काचेचं असते, ग्लासचं असते. ही वाळू आहे ह्याच्यामध्ये. ही काय आहे? सांड, म्हणजे वाळूची रेती असते ना ती, आणि एकदम बारीक रेती. आपण कसं चाळल्यावर वाळू असते तसं. आणि ही काचेची भांडी असतात, साईडनं ही जे लावलेत ना ती काचेची भांडी असतात. आणि ते एक छोटं छिद्र असतं, त्यातून ती सांड खाली पडत असते. आणि ती पूर्ण पडून हे भरलं ना भांडं, हे पूर्ण भरलं ना की ते 1 आवर होतं. ओके, आता ह्या आवरचं बघा. डू यू नो इन द 14th सेंचुरी द हावर ग्लास केम इन टू यूज इन युरोप. आता हे हावर ग्लास आहे 14व्या शतकामध्ये युरोपमध्ये वापरण्यात येऊ लागलं. इट कन्सिस्टेड ऑफ टू कनेक्टेड ग्लास वेसल फिटेड इन अ वुडन फ्रेम. मी सांगितलं ना तुम्हाला, लाकडाच्या फ्रेममध्ये ते दोन काचेची भांडी फिट केलेली असतात. ड्राय फॅन अँड सांड वॉज पुअर्ड इन टू वन ऑफ द वेसल. आणि एका ह्याच्यामध्ये काय करतात, ती सांड असते ना वाळू रेती, ती भरतात. त्याच्यातून ते दुसरं छोटंसं एक छोटं होल असतं, त्याला त्या होलमधून ती दुसऱ्या भांड्यामध्ये येत असते ती वाळू. द कनेक्टिंग होल बिटवीन द व्हेसल अलाउड द सांड इन द टॉप ऑफ व्हेसल टू फॉल इन टू लोअर व्हेसल. म्हणजे मी सांगितल्याप्रमाणे ती त्या छोट्या छिद्रातून ती सांड खाली येत असते. द हावर ग्लास वॉज कन्स्ट्रक्टेड इन सच वे दॅट इट टूक 1 हावर फॉर द सांड फॉल फ्रेम 1 व्हेसल इन टू द ऑदर. एका भांड्यातून ती दुसऱ्या भांड्यामध्ये खाली पडायला, ह्या भांड्यामधून हे जे भांडं आहे ह्यातून खाली पडायला ह्याच्यामध्ये 1 हावर लागतो. किती लागतो? 1 हावर. ओके, 1 हावर लागतो.
दिस इज हाउ पीरियड ऑफ वन हावर वॉज मेजर, त्याच्यामुळं एक पीरियड म्हणजे तो जो काही काळ होतो तो एक तास हा मानत होते तेव्हा. दिस क्लॉक वेअर यूज इन इंडिया टू, आणि हे आपल्या इंडियामध्ये पण वापरलेलं आहे. आता नेक्स्ट बघा हे कॅलेंडर. पण आता कॅलेंडर व्हाय वी यूज कॅलेंडर, आपण कॅलेंडर का वापरतो, तर वी अंडरस्टँड डे डेट मंथ्स ओके. नंतर आपल्याला अनेक प्रकारच्या त्याच्यामध्ये आपले सण वगैरे असते, फेस्टिवल्सची इन्फॉर्मेशन असते, एक्सेट्रा एक्सेट्रा, ह्यासाठी आपण काय करत असतो, वी यूज कॅलेंडर ओके. ट्राय दिस, स्टिक फोटोग्राफ्स ऑफ युअर सेल्फ फ्रॉम द पास्ट अँड प्रेझेंट इन द फ्रेम्स बिलो. इन द फ्रेम ऑफ द फ्युचर ड्रॉ अ पिक्चर ऑफ वॉट यू विल लुक लाईक इन 20 इयर्स. आता बघा ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, सीयर फर्स्ट सीयर फर्स्ट पास्ट प्रेझेंट इयर फ्युचर, म्हणजे आता आय वॉज लाईक धीस व्हेन आय वॉज बेबी, तुम्ही लहान बाळ असता तो फोटो इथं पेस्ट करायचा आहे ओके. अँड नाव आय एम लाईक धीस, आत्ता तुम्ही कसे दिसता, आपण कसं आयडेंटिफाईज फोटो काढतो तसं तुम्ही आत्ता जसे दिसता तो फोटो इथं पेस्ट करायचा आहे. आणि इथं आय विल बी लाईक धीस आफ्टर 20 इयर्स, इमॅजिनरी ड्रॉईंग, म्हणजे तुम्ही 20 वर्षानंतर झाल्यावर कसे दिसाल त्याचं तुम्ही ड्रॉईंग काढायचं आहे ओके. तुम्ही ट्राय करायचं तसं ड्रॉईंग काढायला येते का ओके. नेक्स्ट, कॅन यू टेल व्हाय डू वी मेक पार्टिशन्स ऑफ टाईम इन डिफरंट वेज. आपण आपल्या टाईमचं आपल्या सोयीनुसार वेगवेगळ्या भागामध्ये का हे केलेलं आहे विभाजन, तर बघा फॉर युअर कन्व्हिनियन्स ऑफ एव्हरीडे वर्क, आपलं रोजचं काम करण्यासाठी आपल्या सोयीसाठी आपण काय केलेलं आहे, द टाईम इज डिवायडेड इन डिफरंट वेज ओके. नेक्स्ट बघा, फॉर एक्झाम्पल व्हाईल युझिंग द वर्ड इज लाईक नाव, आपण आता वर्ड कोणते नाव, व्हाईल ए व्हाईल ॲगो, इन अ व्हाईल, or today, yesterday and tomorrow, we are unknowingly measuring time in our minds. आपण हे शब्द कळत न कळत वापरत असतो, कोणते now, a while ago, in a while, today, yesterday, tomorrow, okay. आता next बघा, what we have learned, आपण काय शिकलो, for convenience of day to day work, time spelled into parts. टाईमचं आपलं डे टू डे वर्क आपल्याला सोयीचं होण्यासाठी आपण आपल्या टाईमचं विभाजन केलेलं आहे. व्हेन वी यूज वर्ड्स लाईक राईट नाव, इन अ व्हाईल ऑर लॅटर, वी अननोनली मेजर टाईम इन आवर माइंड्स. आपल्या मनामध्ये ते शब्द एकदम हे झालेले असतात, जे आपण हे वर्ड वापरतो ना, राईट नाव, इन अ व्हाईल, लॅटर, टुडे, टुमारो, यस्टरडे, एक्सेट्रा एक्सेट्रा ओके. नेक्स्ट बघा, टाईम इज मेजर्ड बाय युझिंग इन्स्ट्रुमेंट सच ॲज अ क्लॉक, कॅलेंडर्स अँड स्कूल टाईम टेबल. आता आपल्याला जर आपण टाईम कसं मोजतो, तर क्लॉकमध्ये बघतो, कॅलेंडरमध्ये, अँड स्कूल टाईम टेबलनुसार आपण काय करत असतो, आपलं टाईम मेजर्ड करत असतो. आता नेक्स्ट बघा, टाईम इज डिवायडेड इंटू टू पार्ट्स विच हॅज सेकंड सेकंड मिनिट्स हावर्स डे ऑर नाईट वीक फॉर्टनाईट मंथ अँड इयर. म्हणजे टाईमचं कोणत्या कोणत्या पार्टमध्ये डिवायजन असतं, सेकंड मिनिट, आता मी सांगितलं ना तुम्हाला सेकंड, एक मिनिट, वन मिनिट, वन हावर, डे, नाईट, वीक म्हणजे आठवडा, फॉर्टनाईट, मंथ, इयर ओके. आता नेक्स्ट, वी गेट अँड अंडरस्टँडिंग ऑफ टाईम थ्रू हिस्टॉरिकल बिल्डिंग्स ऑर old object like coins, statues of shards of pottery found in an area, they help us understand the history of that place. म्हणजे आपण बघितलं की जर एखाद्या ठिकाणी बांधकाम वगैरे काय चालू असेल आणि ते काय खोदकाम जर केलं, खोदलं तिथं आणि तिथं जर काही सापडल्या वस्तू, कॉइन्स, स्टॅच्यूज, शार्ड्स ऑफ पॉटरी म्हणजे मातीचे भांड्याचे तुकडे वगैरे, तर त्या ते आपल्याला असं कळतं तिथं, त्या त्याच्या मदतीनं आपल्याला असं कळतं की तिथली त्या
जिथं काही त्या वस्तू सापडलेत, मूर्ती वगैरे काय असेल ते, तर तिथं काहीतरी इतिहास असणार हे आपल्याला त्याच्यामुळं कळतं. त्या त्या कशामुळं कळतं, त्यावेळेला तिथं काहीतरी हिस्ट्री आहे आपल्याला कळतं. कशामुळं, ह्या टाईममुळं कळतं. ओके, म्हणजे दे अंडरस्टँड हेल्प अस टू अंडरस्टँड द हिस्ट्री ऑफ दॅट प्लेस. म्हणजे त्या जागेची काहीतरी हिस्ट्री आहे, तिथं काहीतरी इतिहास आहे, तिथं काहीतरी घडून गेलं हे आपल्याला त्या वस्तू सापडल्यामुळं कळतं. ह्या कुठल्या तरी दुसऱ्या काळातल्या असतील, जुन्या काळातल्या असतील आपण म्हणतो ना. ओके स्टुडंट्स, वी सी इन नेक्स्ट व्हिडिओ. बाय.